राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सध्या बारावी बोर्डाचे पेपर देत असलेली मुलगी तेजस्विनी मनोज दिघे हिचा सोमवारी दुपारी फूड पॉयझनमुळे मृत्यू झाला आहे बाबेश्वर येथील कॉलेजमध्ये ती शिकत होती एम जी कॉलेज प्रवरानगर केंद्रावरती तिचे बारावी बोर्डाचे पेपर चालू होते प्रथम इंग्रजीचा व दुसरा भौतिक शास्त्राचा पेपर तिने दिला होता परंतु तिसऱ्या रसायनशास्त्र पेपरच्या दिवशी बुधवारी सकाळी तेजस्विनी व तिच्या आजोबाने रात्रीचे शिळे इडली सांबर खाल्ले होते कोटाचा त्रास होताच लोणी येथील पीएमटी दवाखान्यात नंतर संगमनेर येथील दवाखान्यात हलवण्यात आले परंतु निदान होत नसल्याने पुणे येथील केम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते परंतु सोमवारी दुपारी तिचा मृत्यू झाला तिघे तिचे आजोबा रयतचे माजी मुख्याध्यापक बिमराज दिघे यांनाही फूड पॉयझन झाले परंतु त्यांची तब्येत बरी असल्याने त्यांना दोन दिवसात दवाखान्यातून सोडण्यात येणार आहे तेजस्विनी ही सायन्स शाखेत वर्गात हुशार होती पुढे तिचे डॉक्टर कीचे स्वप्न होते वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी